मित्रांनो, ही आजकालची गंभीर समस्या बनत आहे. त्यामुळे आज आपल्या वडमुखवाडी ग्रामपंचायतीने ग्रामसभा भरवली आहे. त्यातील काही क्षण आपण बघू. काही मशीनचं, मांसाहारी प्राण्यांचं सगळ्यांचं प्रॉफिट घडणार. त्याच्यामुळे आरोग्यावर पण विपरीत परिणाम.
भाजी, रात्रीची भाजी, ती आता दिसतच नाही आपल्याला. माझा तो व्हिडिओ बघा मी तुम्हाला दाखवला. ते सुद्धा आपल्या पचनासाठी खूप डिफिकल्ट असतं.
हे नॉर्मल पाण्यामध्ये पुरवलेले पाणी आणि केमिकल बनले तर तेच बघा तुम्ही. मला मान्य नाही हे व्हिडिओ काही दाखवतात मला हे मान्य नाही. मान्यच नाही मला. अरे सरपंच मी त्याला बोलावं लागली मिटिंगला. असं बघितलं तर आपण या विषयावरती तर बऱ्याच प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो जो की आता फक्त शेतकऱ्यांच्याच लेवलला नाही आहे तो पुढे विक्रेत्यांपर्यंत पण. तर मग या गोष्टींमधून अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या की आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण आपण वापरतो. आपण आज
आताची आपलं तर काहीच केलं नाही तर पुढच्या आपण किती पिढ्यान पिढी आपण त्या अंतरात आपण हा विचार करायला लागतो. परिणाम लक्षात घ्या, आज मुलांना काय आवडतं याच्यापेक्षा मुलांचं भविष्य आरोग्य कसं राहील चांगलं बाकीच्या गोष्टीपेक्षा गेलंय महत्वाचं. तर याच्या आपण उपायावर चर्चा करूया, परिणाम लक्षात घेऊया. हालात इतने खराब है कि राजस्थान के बीकानेर जिले के चैरिटेबल कैंसर अस्पताल जाने के लिए पंजाब से ट्रेन चलती है. भटिंडा से बीकानेर जाने वाली इस ट्रेन को कैंसर ट्रेन कहा जाता है. ये कैंसर ट्रेन कितने बजे आएगी? पूरी गाड़ी में कैंसर की ट्रीट होते हैं क्योंकि जब आप जानते शुरू करते हैं तो उसमें बहुत ज्यादा सीरियस मरीज होते हैं, वो भी कैंसर के होते हैं. कोई उसमें मतलब की जॉब वाला आदमी नहीं होता, कोई एनआरआई नहीं होता, कोई मतलब की मुंबई में जैसे नहीं होता. आपण आतापर्यंत परिणाम तर बघितले आणि बऱ्याचशा प्रकारात देशा पण बघितलं, तर या गोष्टीचा उपाय पण जाणून घेण्यात तुम्ही बोलताय आपण वापरायचे. पण आता आम्हाला गाईड आम्ही सांगून सांगतो युरिया वापर, युरिया वापर, तुमच्या शेतात उत्पन्न तुमचं चांगलं आहे, कीटकनाशक आहे, कीटक लागत नाही. आता आम्ही ते वापरतो, आम्ही आमचं हे शेतकरी वापरतो, आम्ही नुकसान करून घ्यायचं आमचं नाही. तसं आम्हाला तसं नाही आहे. कसं आहे ना काय सर, की आपण जर बघितलं तर आता बऱ्याचशा प्रमाणात रासायनिक खतांचाच फक्त वापर होतो. आपण सेंद्रिय खतांचा वापर त्यांना सोडूनच दिला एक प्रकारे, कारण आपण उत्पन्न घेण्याकडे जास्त लक्ष दिलं. तर आपल्याकडे बरेच उपाय पण आहेत, पण फक्त एकाच गोष्टीवरती अवलंबून राहिला राहणं गरजेचं नाही. आपण बऱ्याच गोष्टीचा उपाय तो आणलाच पाहिजे, ज्या की सेंद्रिय पद्धतीने पण होतात. बरोबर ना? अवकाशात कोणती एक समस्या असेल तर त्याच्याबरोबर एक उपाय पण असतात. आता हा आपला एक महत्वाची एक मोठी समस्या आहे, पण त्याच्यावर आपण उपाय पण शोधले पाहिजे. त्यानुसार आपण एक सोपा उपाय काय करू शकतो, तर आपण एखाद्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो, त्याला आपण जे धान्य पिकवतो त्याच्याकडून डायरेक्ट आपण धान्य घेऊ शकतो आणि आपण काय करू शकतो तर तो त्याच्याकडून गिरपत भावाने घेऊ शकतो. त्यामुळे काय होईल तर त्या शेतकऱ्यांचा आणि आपल्यामध्ये जो दलाल असतो त्याच्यामध्ये त्याला त्याच्याकडे पैसे जाणून जाईल, ती डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळतील. त्याच्यातून काय होईल की शेतकऱ्याला त्याचा अन्नधान्याचा भाव पण मिळेल आणि तो आपल्याला आपला ऑर्गॅनिक अन्न पण देऊ शकेल. आणि त्यामध्ये आपण काय करू शकतो तर शेतकऱ्याला जर असा चांगला भाव मिळत असेल तर त्याला आपण सांगू शकतो की बाबा तू हे रासायनिक खत वगैरे वापरू नको, त्याऐवजी तू शेतगत वगैरे वापर, किंवा त्यासाठी आपल्या कडुलिंबाच्या पानांचा किंवा त्याच्या निंबोळीचा किंवा कीटकनाशक म्हणून वापर कर, ज्यामुळे आपल्याला एक ऑर्गॅनिक अन्न मिळेल. तसेच आता काय तुम्ही म्हटलं की हे फास्ट फूड वगैरे, आता तुम्ही घरी एक तुमच्या मुलांना एक गव्हाची गव्हाची पिठाची बिस्किट आहे किंवा पोहे असं काय काय तुम्ही देऊ शकता सुद्धा, किंवा त्याचं तुम्ही महत्व सांगू शकता. त्यामुळे काय होईल की त्यांच्या पण आरोग्यावरचा परिणाम होतो तो होणार नाही. किंवा तुम्ही ते कोल्ड्रिंक वगैरे त्याबद्दल तुम्ही बोलला, त्याऐवजी तुम्ही काय करू शकता घरीच बनवलेले चिंचेचं पन्ह किंवा केळीचं पन्ह किंवा लिंबू सरबत किंवा कोकण सरबत हे जे पदार्थ आहेत आपण जे पूर्वीपासून वापर आलो ते देऊ शकता ना. किंवा आता आपण त्याच पाहिजे की आपल्या ग्रामपंचायतीने एका ठिकाणी पाहिजे ग्रामपंचायतीचा मीटिंग आपली भेट दिली, त्यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी कशाप्रकारे बायोगॅसचा वापर करून आपल्या गावामध्ये गॅस पुरवला आहे. त्यांनी नुसतं तो बायोगॅस दिला नाही तर त्या बायोगॅसमधून जे वेस्टेज जातं त्या वेस्टेजचा वापर त्यांनी एक शेणखत म्हणून केला आणि ते त्यांनी त्यांच्या गावामध्ये वापरलं. आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्या प्रत्येक त्यांचं गाव छोटं आहे पण त्यांच्या त्या छोट्या गावात पूर्णपणे ऑर्गॅनिक अन्न मिळालं. तसा उपयोग आपण आपल्या गावातून करू शकतो आणि आपण पण आपल्या
आपल्या अंगावर जो परिणाम होतात त्याच्यातून वाचू शकतो. काय बरोबर आहे. आणि आपण अजून काय करू शकतो की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या मित्र नातेवाईकांना आपण सांगू शकतो की फास्ट फूडचे तोटे काय आहे आणि आपण त्यांना घरचं अन्न करण्यासाठी आपण प्रवृत्त करू शकतो. कारण आता जवळचे लोक आपण ऐकतात आणि आपण ऐकतो वाचतो की आरोग्य धनसंपत्ती म्हणजे आरोग्य आपली संपत्ती. त्याचा आपण वाचतो की याचा अन्न तथा म्हणजे आपले मन आणि आपले विचार जे आपण अन्न जे खातो त्यावर आपला अवलंबून असतो. आपण तुम्ही जे ऐकतो की जे पूर्वी काही लोक होते ते 100-150 वर्षांचे आणि त्या काही लोकांचे आजारांचे प्रमाण आहे कमी होते तर ते का करतात. त्यांच्या अन्नात भेसळयुक्त असायचं आणि निरोगी आणि शुद्ध असायचं. तर असं असे बी आणि अन्नांचे आपल्या मेल कुठे तर रायबाई कोपरे नावाचे समाजसेविका आहे. त्यांनी अनेक प्रकारचे जुना जी बियाणे आहेत त्यांचे जतन केले आहे आणि ते त्याचे जवळ जतन करून त्याचे संवर्धन करून त्याची वाढ करत आहे. आपण ते बी बियाणे घेऊन त्याची वाढ करून त्याचं आपण संवर्धन करून त्यापासून मिळणारे उत्पादन आपण इतरांना वाटू शकतो आणि आपण त्याचं संवर्धन करू शकतो. काय प्रत्येक गोष्टी मला आवडल्या खूप प्रमाणात आणि मला वाटतं सर्वांना पटल्या पण असतील. तर जर आता आपण असं बघितलं आजच्या चर्चेमध्ये तर आपण भेसळ कशी होते, कोणत्या स्वरूपात होते, कशा प्रकारे होते आणि कोणत्या गोष्टींमध्ये पण होते याचे काही उदाहरणं व्हायचे. अशी बरीचशी उदाहरणं आहेत की आपल्याला आता लगेच मांडणं नाही ना कारण आपल्याला वेळ नाही. प्रत्येकाला स्वतःची कामं असतील म्हणून ही सगळी उदाहरणं आपली एक FSSI म्हणून गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे आणि त्यांची गव्हर्निंग बॉडी आहे. तर त्यांनी काय केलं की ज्या अन्नामध्ये भेसळ होते प्रत्येक प्रकारे ती प्रत्येक प्रकारचे भेसळ कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये होते आणि कोणत्या कोणत्या अन्नामध्ये होते ती त्यांनी प्रत्येक त्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये पण दाखवलेली. आणि ही संस्था म्हणण्यापेक्षा ही गव्हर्नमेंटची बॉडी आहे की जी फूड रेग्युलेटरी सिस्टम आहे ह्याच्यावरती काम करते. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जर कुठे विषयुक्त अन्न मिळतं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये भेसळ आलं तर आपण त्यांची टोल फ्री नंबरवरती पण कंप्लेंट रजिस्टर करू शकतो किंवा ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती पण कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परत जसं की आपल्याकडे विषय निघाला कोणता तर प्रोटीन पावडर. तर प्रोटीन पावडर आजकाल प्रत्येक जण शरीर सुदृढ बनवण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देत चालले. प्रत्येक जण जिमला चालले पण आपण आपलं पौष्टिक अन्न खाण्यापेक्षा आपण जास्त करून लवकर बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन किंवा ह्या सप्लिमेंट्सचा वापर करतो. तर या सप्लिमेंट्समध्ये बऱ्याच प्रमाणात भेसळ आढळत चालली. त्याच्यामध्ये लीड वगैरे ह्या भरपूर गोष्टी आढळतात. बऱ्याचशा प्रमाणातल्या या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. आणि याच गोष्टीवरती रेग्युलेटरी सिस्टीम म्हणून ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी बरेचसे नियमावली बनवलेली आहे. आणि बरेचशा जे ब्रँड येतात की जे मोठ्या प्रमाणावरती विकले जातात त्या ब्रँडवरती बॅन पण केलं गेलेलं आहे कारण त्याच्यामध्ये भेसळ आलेली. म्हणून प्रोटीन अन्न म्हणजे प्रोटीन घेण्यापेक्षा आपण अन्नातूनच प्रोटीन मिळेल आणि कोणत्या प्रकारे मिळेल आणि हे पण सेंद्रिय पद्धतीने कसं आपल्या आयुष्यात आणता येईल याच्यावरती जसं की कुणाल रावांनी आता बऱ्यापैकी आपल्याला मार्गदर्शन केलं. परत माधव रावांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण याचे आजार परिणाम उपाय सर्व काही बघून घेऊ. तर मला असं वाटतं बऱ्यापैकी आपल्याला हा विषय ज्ञात झालेला आहे आणि मला वाटतं आता आपल्या गावकऱ्यांपर्यंत आणि बऱ्याच जणांपर्यंत हा विषय पोहोचवणं खूप गरजेचं आणि काळाची गरज पण झाली. ही गोष्ट मुळात पूर्णपणे तर अवलंबता येणं शक्य नाही आहे हे मला पण माहिती आणि सर्वांना माहिती पण कुठून तरी याची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण काहीशा प्रमाणात का होईना पण कुठून तरी सुरुवात करूया. अर्धी अर्धी का होईना पण सेंद्रिय पद्धत आणि रासायनिक पद्धत दोन्ही पण अवलंबून उत्पन्न काढूया आणि हळूहळू रासायनिक पद्धत पूर्णपणे संपुष्टात आणायचा प्रयत्न करूया. तर मला काय म्हणायचं, तुम्हाला काय वाटतं या विषयावर की आता सरपंच तर जे पण आता आपण बोललोय तर जे गुड फूड इज द फाउंडेशन ऑफ जेन्युइन हॅपीनेस. तुम्हाला अर्थ समजला का मी बोललो? मला इंग्लिशच येत नाही तर अर्थ काय करणार मला? तर याचा अर्थ असा की चांगला अर्थ म्हणजेच आपल्या चांगल्या आनंदी जीवनाचा पाया आहे. तर या गोष्टीचा अर्थ असा की आपण जे पण सेवन करतो ते आपल्या शरीरावर आणि ते आपल्या पुढच्या पिढ्यांवर ते दिसून येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या फक्त स्वतःच आयुष्य नाही तर सर्वांचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं पण आयुष्य चांगलं सुखकर होणार. तर तुम्हाला याच्यावर अजून काय बोलू असं वाटतंय का सर? तुम्हाला आपला मुद्दा पटलाय ना आता तरी तुम्हाला तुमचं दोन शब्दाचं मत मांडायचं असेल मांडा. या गावचा सरपंच म्हणून मी सर्वांचे विचार ऐकले. सुरुवातीला मला वाटत होते की हे असे काही होतात असते हे शक्य नाही. पण हे व्हिडिओ पाहिले आणि
सरांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं आणि बाकीच्यांनी जे आपल्याला सांगितलं त्याच्यानुसार मला सुद्धा वाटायला लागलं की आजकाल बहुतेक असं असेल, कारण कॅन्सरचं प्रमाण वाढते, रोगराईचं प्रमाण वाढते, त्याच्यामुळे परवाच आपण ग्रामपंचायतीतर्फे तिथे दरवाडीला गेलो, तिथं आपण एक ऑर्गॅनिक प्लॅन्ट, ऑर्गॅनिक सेंद्रिय खताचा प्लॅन्ट सुद्धा बनवला, तर आपण सुद्धा गावात याची जनजागृती करूया, रासायनिक खत वापरण्याऐवजी सेंद्रिय खत वापरूया, सुरुवात हळूहळू करूया, बरे 10 वर्ष लागतील पण आपल्याला ही सुरुवात करावी लागेल, आपल्याला ही सुरुवात करावी लागेल याच्याविषयी जनजागृती करावीच लागेल. सरपंच म्हणून मी यासाठी पुढाकार घेईन पण तुमची तुमचं सहकार्य याच्यासाठी मला गरजेचं आहे. याबाबत बाकीच्यांना काय म्हणणं आहे का? आपण एक असं करूया की एक घोषवाक्य तर मी सर्वांना कृपया 2 मिनिटं उभं राहण्याची विनंती करतो. आपल्याला कविता घ्यायची आहे. धन्यवाद.